नमस्कार भावांनो आणि त्यांच्या बहिणींनो, आज आपण पुन्हा आलोय त्याच गल्लीमध्ये जिथे फक्त कंटेंटच्या नावाखाली कचराच मिळतो आणि हा व्हिडिओचा कॉन्टेस्ट होता। आता मी विदाउट कंटेंट कोणाच तरी माप काढणार आहे, तर कंटेंटची कमी नाही आपल्याकडे आणि जरी कधी वाटलीच तरी पाठीमागं सोपी अन्सारी नाचेलच आणि ती नाही नाचली तर कोमल पाटोळे नाचलच नाचल। नाही मी करू तरी काय तुमच्यासाठी, तुम्हाला फक्त एकच टॉपिक बघायला आवडतो, रील्स आणि रील्स। काय लोक बोलले रशिया आणि युक्रेनवर व्हिडिओ बनव, पण एवढ्या सेन्सिटिव्ह टॉपिकवर व्हिडिओ बनवायला आपण काय लिबरल नाही आणि एवढं पण डँक नाही व्हायचं आपल्याला। तसे चांगले टॉपिक पण आहेत आपल्याकडे, पण नो ऑफेन्सच्या नावाखाली पब्लिक ऑफेंड कशी करायची ही पण एक कला असते आणि ती माझ्याकडे आहे आणि यासाठीच आज आपण बोलणार आहे तुमच्या फेवरेट रील स्टार बद्दल। खरंय ना, याआधी पण मी याच्यावर व्हिडिओ बनवलेली पण माझ्याकडे परमिशन नव्हते मित्रांनो, त्यामुळे मी व्हिडिओ डिलीट केली आणि त्यानंतर मी हा व्हिडिओ पाहिला। भेटली परमिशन मित्रांनो फलटणकरांनी, बोललं तर चालतंय की थोडस, त्याला काय होतंय। तर आपण क्रिएटर बनायचा किती पण प्रयत्न केला तरी आपण शेवटी टॅलेंट आणि टॅलेंट याच्यामध्ये काहीतरी फरक असतो ना मित्रांनो, तोच इथे पण आहे। नाही गैरसमज होतात लोकांचे, मी हिला टार्गेट नाही करत पण ही डिझर्व पण नाही ना करत। ओ मेरे दिल दे महल विच रहंदिया मैनु छड के नहीं गई। बर फेम मिळाला, नंबर्स वाढले म्हणून कोणी क्रिएटर तर नाही बनत, याचं त्याचं ढापून आजकाल लोक व्हिडिओ बनवतात आणि हो यांच्या डिक्शनरीमध्ये क्रेडिट नावाचा शब्द पण येत नाही। नाही नाही रील्स वाले एकटेच यामध्ये येत नाही, युट्यूबर पण येतात, पण पाण्यात राहून माशाशी वैर कोण करेल। तर चला मग हिपोक्रेटचा शिक्का पण डोक्यावर लावून घ्यायचा आहे, तर आपण रील्सवर पुन्हा एकदा रिॲक्ट करूया किंबहुना आपण रील्सला रोस्ट करूया। तर यांनी कॉमेडी रील्स बनवायचा प्रयत्न केलाय, नाही नाही लई जोरात केलाय, मी 2 दिवस समजून घेण्याचा प्रयत्न करत होतो की याच्यात कॉमेडी कुठं आहे। आता आया केलेल्याला कॉमेडी बोलायचं का? हा कालच मंगळावरून आलेला माणूस याला वाटतंय आया म्हणजे कोणाची आयाली, कदाचित यांचा IQ जरा जास्तच असेल। पण हसायचं कुठे, कुठे हसायचं माणसानं? मी सांगतो, मी कशाला बसलो इथं। हा इफेक्ट सुरू झाला की हसायला सुरू करायचं। आता एका इफेक्ट मध्ये नाही भागलं यांचं, कारण या व्हिडिओ मध्ये डबल कॉमेडी आहे। हसलो बर का, लय हसलो, खतरनाक कॉमेडी, पोटात दुखायला लागलं माझ्या हसून हसून। खरंय ना, नाही खरं, काय खरंय, आज माणूस आहे तर उद्या नाही, काय खरंय कोणाचं सांग तूच मला, खरंय ना खरंय ना। आपली लाईफ चांगली असताना सगळ्या दुनियेला दाखवून द्यायचं की आपल्या लाईफचा पाक झोपडा झालाय, काय खरंय? बर सांग बाबा तूच काय खरंय ते सांग। परिस्थिती आपल्याला असं काहीतरी बनवून टाकते जे आपण कधीच नसतो। मग माझी परिस्थिती मला अंबानी का नाही बनवत बाबा? लॉर्ड आदित्य सातपुते तर बोलले होते आपण कधीच नसतो, ते आपल्याला परिस्थिती बनवते। नाही तसे ऍक्टिंग चांगलाच करतो भाऊ, पण ते फिल्टरमुळे मला डोळ्यात आलेलं पाणी दिसलं नाही। माझी चूक झाली बरं का, माझी चूक झाली, मला माफ करा। अरे मूड स्विंग होत आहेत का भावा, पोरींचे पण एवढ्या फास्ट फास्ट मूड स्विंग होत नाहीत। खरं आहे ना मित्रांनो, मोटिवेशनल डायलॉग फक्त पिक्चरमध्ये चांगले वाटतात, रिअल लाईफमध्ये नाही। सानिका तुझ्याकडे माझा फोन आहे ना? हाय हाय, पण माझा फोन आहे ना? हाय। लई खतरनाक कॉमेडी चालू आहे मित्रांनो, तुमच्या फेवरेट कपलनं पुन्हा एकदा एका नवीन कन्सेप्ट सोबत व्हिडिओ बनवायचा प्रयत्न केलाय, ज्यामध्ये तो त्या पोरीला विचारतो फोन आहे ना आणि ती पोरगी हाय म्हणते। आता तुम्हाला माहिती नसेल तर आमच्या फलटण मधली सगळ्यात भारीतली भारी पोरगी पण असंच मराठी बोलते आणि लका नाही बोलली तर लका मी माझं नावच बदलून ठेवीन लका, ते आता डिक्शनरीमध्येच टाकायचा आहे शब्द। मी करणार आहे नरेंद्र मोदीला शिफारस त्याच्याबद्दल, पण मी ज्या भारी पोरींबद्दल बोललोय त्यांचा आणि हिचा काही एक संबंध नाही, हे आधीच क्लिअर असावं। ओ मेरे दिल दे महल विच रहंदिया मैनु छड के नहीं गई। तर बेसिकली हा त्या लँग्वेजला नॉर्मलाइज करायचा प्रयत्न चालू आहे की उद्या पब्लिक पुढे जाऊन जज करेल की अर ही कसली भारी दिसती, अर कसली गावटी मराठी बोलती।
मी स्वतः बघितलंय असो, मला पण चांगलं वाटलं. शेवटी कुठंतरी डोकं लावलंय पब्लिकनं, नाही का? पण या व्हिडिओ मध्ये जोक कुठं होता? हे बघा आदित्य आणि काय तुझं नाव सानिका, हा तुम्ही जर माझी व्हिडिओ बघून ऑफेंड झाला तर मला एकच सांगायचंय, तुमची आणि माझी काय पर्सनल दुश्मनी नाही आणि मी पण फलटणचाच आहे. पण तुमच्या या कंटेंटची जागा कुठं आहे माहितीये का? शॉपिंग आधी माझ्या दुखायला लागलं. काय झालं? पासवर्ड सांग कोणता. झालं वाटतं बरं, थोडस दुखलंय. आलं ना हसायला? नाही नाही, आलंच पाहिजे. माझ्या तोंडावर जरी एक्सप्रेशन दिसत नसले तरी मनातल्या मनात मी खूप हसलोय. नाही तो मी हा कन्सेप्ट ढापलाय विथ डायलॉग, पण बरं वाटलं, थोडी मेहनत घेतली, स्वतःचा आवाज डब केलाय. बरं मला काय म्हणायचंय, दुसऱ्यांनी चगळून थुकलेला चिंगम तुम्ही खाता का? नाही ना. मग दुसऱ्याचा कंटेंट कॉपी करताना कसं काय काय वाटत नाही? तुमचे फॉलोअर्स बघा, अरे 1 मिलियन होतील. पण नाही, आम्ही दुसऱ्यांचाच कंटेंट, नाही आम्ही दुसऱ्यांचाच उष्टा कंटेंट खाणार. सॉरी मित्रांनो, या व्हिडिओ मध्ये कॉमेडी कुठं होती आणि हसायचं कुठं होतं हे दाखवायचं राहूनच गेलं. तर बघा माझी शॉपिंग. हसा पोरांनो. अरे हाय, कसा आहेस तू? व्हाट, टॉक इन इंग्लिश विथ मी. हाऊ आर यू? आय एम पुणे. बालवाडीतल्या पोरांचे जोक पण यांच्यापेक्षा फनी असतात. आय मीन त्यांना हाऊ आर यू विचारल्यावर फाईन 969 हे बोलायचं हे तरी शिकवलेलं असतं. म्हणजे रिलेटेबल कॉमेडी तर नाही मित्रांनो. मग आता हसायचा इफेक्ट टाकलाय म्हटल्यावर कुठेतरी हसायलाच लागणार. हसा पोरांनो. काय रे काय करताय? नाही म्हणजे तू आलास, तिच्या फोन मध्ये पाहिलंस आणि वरून विचारतोय काय करतोय. बरं ठीक आहे, एखाद्याला असती सवय, पुढे बघू. काय नाही, टाइमपास चॅटिंग करते. तू चॅटिंगच रे? नाही म्हणजे नेहमी चॅटिंगच करत असणार. नाही समजलं ना? मी कशाला, मी सांगतो. समजा तुम्ही हिला विचारलं काय करते, ही बोलणार चॅटिंग करते. परत 15 मिनिटांनी आला आणि तिला विचारलं आता काय करते, तर ती म्हणणार चॅटिंग करते. परत एका तासानं आल्यावर ती चिडून काय म्हणणार, चॅटिंगच रे. म्हणजे समजलं ना? हे पोरींचं ना असंच आहे, रात्री झोपा यांना लागत नाही पण 10-12 पोरांच्या झोपा ओढून टाकतात. ज्याचा पण हा डायलॉग आणि कन्सेप्ट चोरला ना मित्रांनो, ऍटलिस्ट त्यानं व्हिडिओ तरी अंधारात बनवली असेल. तुम्ही तेवढी पण मेहनत घेतली नाही. ती पोरगी टेरिसवर येऊन चॅटिंग करते आणि उभा राहून बोलते तर झोपायचा प्रश्नच येत नाही. आणि ती कोणती 10-12 पोर आहेत मला पण सांग. फलटणच्या पोरी पुण्याला जाऊन असली कामं करतात का? मी नाही, आदित्य म्हणलाय. उगच माझ्या नावानं शिमगा करू नका. आणि हा कॉमेडी सीन राहिलाच मित्रांनो, हसा. नात्यात एवढा विश्वास पाहिजे की दोघांमध्ये कान भरणारी तिसरी व्यक्ती जरी आली तरी एकमेकांमध्ये गैरसमज नाही झाला पाहिजे. पण होतात. नात्यात एवढा विश्वास पाहिजे की फ्रेंडशिपच्या नावाखाली एखाद्याची गर्लफ्रेंड फिरवली तरी त्याच्या बुड्याला मिरच्या नाही लागल्या पाहिजेत. पण लागतात. सॉरी बर का. आणि हो, माझ्या या डायलॉगचा आणि रिअल लाईफ मधल्या कोणत्या गोष्टीचा काय संबंध नाही, हा एक क्रिएटिव्हिटीचा भाग होता. यु नो क्रिएटिव्हिटी. आदित्य सानिका आणि त्यांचे फॅन्स, मला काय तुमच्याबद्दल हेट नाही. आपण सगळे व्हर्च्युअल भाऊ बहीण आहोत. तरी पण तुम्हाला माझा राग आला असेल आणि माझे व्हिडिओ बघून तुम्ही ऑफेंड झाला असाल तर डोक्याला ताण द्या थोडासा आणि चांगलं काहीतरी जमतंय का बघा. आणि यांचे कोणी फॅन्स व्हिडिओ बघत असतील आणि मला शिव्या देण्याच्या प्रयत्नात असतील तर जाताना माझा चॅनल तेवढा सबस्क्राईब करून जावा. व्हिडिओ आवडला असला तर लाईक शेअर कमेंट करा. 1000 कमेंट मला व्हिडिओ मध्ये पाहिजे. तुमच्या आईबापांच्या मोठ्या आयुष्यासाठी प्रार्थना करा, नाहीतर स्पॅम करा. पण 1000 कमेंट झाल्या पाहिजेत. लावा गाणं. अर तू शांती ठेव, पण मी त्या रंगेला पटवणार आहे. अर काय दान काय तो.